कारण 106 याच मराठ्याने आमदार दिले तुम्हाला, त्यांच्यामुळं तुमचं नाव खराब होईल, त्यांना तुम्ही समज द्या. गृहमंत्री उपमुख्यमंत्री साहेब तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो त्यांनी तुम्ही समज द्या. तुम्ही असे लोक अंगावर घालून कायदा सुव्यवस्था बिघडू नका राज्याची. तुमचं कर्तव्य, तुम्ही संविधानाच्या पदावर बसलेला. बरं झालं ते न्यायाधीश नाही झाले, त्यांना एवढं तरी कळायला समज पाहिजे होती की आम्ही मागणी आमच्या हक्काची पूर्वीची असणारी करतो आहे. माननीय न्यायालयाचा आम्ही सन्मान केला आहे त्यांच्या निर्णयाचा. ती आरक्षण आम्ही मागतच नाही. आम्ही शेतकरी आहेत, आम्ही कुणबी मराठा आहेत, आम्ही पहिल्यापासून ओबीसी देत ते आरक्षण आम्ही मागतो. न्यायालयाचं इथं काय संबंध आला आहे, काय संबंध आला आहे? उलट त्यांनी असं म्हणायला पाहिजे, घटनेच्या कायद्याच्या नियमाला अधीन राहून हा मराठा समाज आमरण उपोषण करतो आहे, यापेक्षा शांततेचं देशात आंदोलन असू शकत नाही. त्या निष्पाप लोकांवरती का हल्ला केला असं त्यांनी म्हणायला पाहिजे, कारण त्यांनी जनतेकडून पाहिजे. तर ते जनतेकडून न बोलता असं वेगळं बोलतं, ते काय त्यांच्यावरती काय बोलावं, काय काय बोलायचं नाही आम्हाला त्यांच्यावर. ते सगळ्या समाजाला माहिती आहे ते काय आहे ते, आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ते काय आहेत, ते कोणाचे चेले आहेत काय आहे ते सगळं माहिती आहे. त्यांना त्यांच्या मालकानं समज द्यावी, तुमचं नाव खराब होईल त्यांच्यामुळं. हो, तुम्ही उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्रीसुद्धा आहेत, त्यांच्यामुळं तुमचं नाव खराब होईल, कारण तुम्ही तुम्हाला जनता प्रिय आहे अगोदर, कारण 106 याच मराठ्याने आमदार दिले तुम्हाला, त्यांच्यामुळं तुमचं नाव खराब होईल, त्यांना तुम्ही समज द्या. गृहमंत्री उपमुख्यमंत्री साहेब तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो त्यांनी तुम्ही समज द्या. तुम्ही असे लोक अंगावर घालून कायदा सुव्यवस्था बिघडू नका राज्याची. तुमचं कर्तव्य, तुम्ही संविधानाच्या पदावर बसलेला, तुमचं कर्तव्य त्यांना शांत बसवणं. हो, असे लोक पुढं घालून तुम्ही राज्य बिघडवू नका. तुम्ही शांततेचं आवाहन करायला पाहिजे सगळ्याला, ते आम्ही करतो आहे. भान राहू द्या जरा, त्यांना समज द्या. सगळ्या महाराष्ट्राला हिस्ट्री माहिती, एक मराठा लाख मराठाची घोषणा द्यायची आणि मराठ्यालाच विरोध करायचा. जाऊ देऊ, जाऊ दे, काय नाही त्यांचा काही विषय नाही. ते कोण आहेत काय आहेत सगळ्याला माहिती आहे. गोरगरिबांच्या लेकरा आरक्षण रद्द करू कसं विष कालायचं हे त्यांना माहिती, कारण ते विषयारी जे मराठा द्विषी आहेत त्यांनी त्याचेच चेले आहेत. त्यामुळं त्यांच्यावर काय नाही ते, आम्हाला त्यांच्यावर हसूच येत आहे. आता एक मराठा लाख मराठा घोषणा द्यायची आणि मराठ्यांच्या जीवरात जायचं आणि अटक करायची. हिंसक होणार आहे का उद्या बघा. पायंडा नवीन पडणार या राज्यात की मराठा शांततेत आला आणि शांततेत गेला. इतका भयानक मुंगीसुद्धा पायाखाली मराठा समाज मरू देणार नाही, मुंगीसुद्धा. मग बघा, इतका शांततेत मराठा समाज येणार आहे.